नमस्कार सुरुवातीलाच सांगतो नट असल्यामुळे दुसऱ्या कोणीतरी काहीतरी लिहून दिल्याशिवाय बोलता येत नाही आणि मला जे जे काही बोलायचं होतं खरं सांगायचं तर बरंचसं सा आपल्या उपमहापौर त्यांनी किंवा आता राजेशनी माझ्या मनात जे मुद्दे होते ते आधीच तुमच्या पुढे मांडलेले आहेत त्यामुळे प्रश्न असा आहे की आता मी बोलू काय आणि या जगात सगळ्यात अवघड गोष्ट जर का कुठली असेल ना तर ती म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे कारण ती एकदम निर्मळ असतात आवडलं तर छान बसतात जे काय आपल्यासमोर घडत असतं ते बघतात आणि नाही आवडलं तर एकतर निघून जातात की आईच्या मांडीवर झोपून जातात मला असं वाटतं जर का तुम्ही लहान मुलांचं मनोरंजन करू शकलात तर जगात तुम्ही कोणाचंही मनोरंजन करू शकता आणि आत्ता मी ज्या एकांकिका बघितल्या त्या एकांकिका बघताना मी आणि आदित्य सर्वसाधारणपणे आपल्याला काही आवडत नसेल स्टेजवर जे काही होते ते तर आपल्याकडे एक फार छान आता एक यंत्र आलेले हातात आपण दुसऱ्या किंवा चौथ्या सेकंदाला त्या यंत्रामध्ये डोकं खूप असतो काही असेल फेसबुक असेल काही जे काय असेल तुमचं ते परंतु माझा मोबाईल ऑन असताना आणि पूर्ण त्याला इंटरनेटची पूर्ण रेंज असताना सुद्धा मी पस्तीस मिनटं एकदाही मोबाईलमध्ये काही बघितलं नाही आणि हे टाळीचं वाक्य नाही आहे बरं का आपल्याकडे जसं पुलं म्हणाले की पुराव्यानिशी शाबित करीन असं त्यांचा हरिता त्या जो आहे की तुम्हाला पुरावा द्यावा लागतो तर पुरावा माझ्याकडे आहे आदित्य बिवलकर आदित्य बरोबर आहे ना तर हे खरं आहे परंतु आपण म्हणतो ना इतिहासाची पुनरावृत्ती होत असते तर काय कोणासोब मला ही सगळी बालनाट्य बघताना ना मी जेव्हा दहा वर्षांचा होतो आणि मी बदलापूरचा मूळचा कल्याणजवळच्या तर मी त्या काळात गेलो एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालात आणि माझ्या आयुष्यात आमच्या बदलापूरच्या गावात जे एक शंकराचं देऊळ आहे आजही आहे तुम्ही जाऊन बघू शकता तिथे मी अशीच ज्याला नाटुकली म्हणूया आपण अशा दोन नाटुकल्यांमध्ये काम केलं होतं आणि तिथेच जर का मला जसा एक राजेशनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला नटबीट सोडा कोणी नट विल नट विल ते भविष्यात आपल्याला काही माहिती नसतं पण तुम्ही माणूस म्हणून किंवा समाजात वावरताना आपल्याला काय काय करायचं आहे आपण कोण होतो आपला सीईओ कोण आहे हे सगळे ज्याला आपण म्हणतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभिनय करताना शिकता येतात आमच्या नाटकात जेव्हा असा काहीतरी प्रवेश बसवला होता की मी काहीतरी होतो एक मावळा आणि माझा भाऊ काहीतरी तो शेलार मामाना तो असा प्रसंग होता आणि आमच्याबरोबर श्रीराम केळकर निवेदक तुम्हाला माहिती असेल तो पण बदलापूरचा आम्ही सगळे नाटकात काम करत होतो आणि माझ्या भावाला तो हे होता की त्यांनी असं ते मारायचं मग तो पडणार कोणतो उदय भनू का कोण होता तो आणि मग त्याच्या छातीवर असा पाय देऊन आम्ही सगळे सिंहगड कोंडाणा जिंकला कोंडाणा जिंकला असं काहीतरी होतं आणि माझ्या भावाने ते मारला असं त्याला तसा तो उदय पडला आणि मग एक दोन तीन आम्हाला काहीतरी वाक्य होती हर हर महादेव शिवाजी महाराज असं लहानपणी बसून दिलेलं आणि तेवढ्यात तो उदय भानू शिंकला आम्ही <laughs> सगळे गांगरून गेलो मी तर किती जेमतेम नऊ कि दहा वर्षांचा असेल माझा भाऊ मराठी चार वर्षाने मोठा आणि एकीकडे हस हसायला पण येत होतो की तो मेला तो म्हणून शिंकला आता इथे माझा मोठा भाऊ सोडून सगळे आम्ही असे असे असो ना आणि माणसं आमच्या त्या निराग असं त्याला हसत होते आमची फ्जीती झाली म्हणून कोणी हसत नव्हतं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा रसी किती मोठ्या मनाचा आहे हे पण मला त्या दिवशी कळलं अर्थात जे आत्ता जाणवतोय आम्ही काय आम्ही आता, का आता। उदय बानो हे करतोय काय पण माझ्या भावाचं प्रसंगावधान तो पटकन म्हणाला अरे तो अजून मेला नाहीस का त्याने अजून एक वार मारला त्याला आणि मग असा ब्लॅकआउट झाला ते नाटक संपलं आत्ता राजेश नीक इथे मी त्याला अगदीच अरे तुरे म्हणतो कारण आम्ही जेव्हापासून ओळखतोय तेव्हापासून आम्हाला कोणतरी राजेशराव किंवा विघ्नेशराव असं म्हणेल असं कधी वाटलं नव्हतं आणि ते तसंच असावं हो म्हणून तुला मी राजेशच म्हणतो आहे तर आत्ता जो मुद्दा त्यांनी सांगितला तो असा आहे की आज माझा मोठा भाऊ आय बी एममध्ये व्हाईस प्रेसिडेंट लेवलला आहे म्हणजे त्या नाटक सोडा काय आम्ही काय केलं असेल काय वाक्य कशी बडबडलो असो काय आता कोणाला एवढं आठवत आहे पण तेव्हा कुठेतरी हे बीज माझ्या मोठ्या भावाच्या कदाचित मनात रुजलं असेल की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि मॅनेजमेंटचा अर्थ काय तर मॅनेज मेन हे जे शब्द स्पेलिंग आहे तर नटाला हे सगळं करावं लागतं आणि वेद ॲक्ट ह्या अकॅडमीमध्ये आमचं संकेत आणि मधुरा हे अप्रतिम काम आहेत की ह्या सगळ्या मुलांना म्हणजे जसं म्हणतो ना की माडगुळकर म्हणालो की कुंभारासारखा गुरु नाही जो आतून आकार देत असतो आणि पाठीवर धपाटा घालत असतो तर मधुरा आणि संकेत हे काम अतिशय उत्तम आहेत तर आधी त्या दोघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया जसं पुलं म्हणाले की तालमीशिवाय एकच गोष्ट अप्रतिम होते ती म्हणजे फजिती हे पुलांचं वाक्य माझं नाही आहे परंतु अशी फजिती इथे मला स्टेजवर एक सेकंदसुद्धा पाहायला मिळाली नाही इथला कुठलाही मुलगा भले एखादंच वाक्य असेल मध्येच आणि काय असतं नाटकात काम करताना जेव्हा आपल्याला खूप वाक्य असतात ना तेव्हा आपलं कधी विसर म्हणजे विसरण्याचे चान्सेस नसतात पण जेव्हा एक दहा बारा मिनिटानंतर एखादंच वाक्य असतं तेव्हा आपण हमखास विसरतो कारण आपलं चित्त एकाग्र ज्याला म्हणतो ना होणं ते होत नसतं कारण आपण नुसते असे बघी असतो हा बोलला हा बोलला हा बोलला आता माझं वाक्य तेवढं ते वाक्य निघून जातं तर असे सगळे प्रसंग असतात या कल्याणच्या थिएटरचा माझा अनुभव सांगतो आणि आज मी मुद्दावर अभिनयावर का बोलत नाही कारण आता तुम्ही हे सगळे बघता ही मुलं उत्तम काम करतात इथे आमच्या बटाट्याची चाळ नाटकाचा प्रयोग होता खूप वर्षाले दोन हजार एक सालची तुम्हाला गोष्ट सांगतोय त्यावेळी मी इथे ऑर्गन वाजवायचो दिलीप प्रभाळकर काम करायचे आणि त्या बटाट्याची चाळमध्ये ती बग्गी सुरू होते एक एक असा हो जो 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 सा एक प्रवेश आहे म्हणजे ते एकपात्री करायचं आहे तर आम्हाला असा हे होता की त्यांचा जो टांगा सुरू झाला की घोड्यांच्या टापांचा आवाज काढायला लागायचा आणि हा आवाज जवळजवळ मला सहा साडेसहा मिनिटं एक संगमर असा छोटा तुकडा ठेवला होता आणि दोन होते माझ्याकडे हे मी अशासाठी सांगतोय आयत्यावेळी काय काय घोळ होतात बघा तुम्ही तर तो असा आवाज काढायचा होतो मला आता नंतर ते म्हणायचे का आणि मग त्या टांगेवाल्याने कसा सप्पाक चाकू चाकुमा, मार चाओक मारला आणि मग त्याने वेग घेतला तर माझं कॉन्सन्ट्रेशन एक सेकंदासाठी काहीतरी असं विचलित झालं होतं टांग्याने वेग घेतला म्हटल्यावर हा जो हा आवाज थोडासा वाढायला पाहिजे ना दिलीप प्रभाळकरांचं कॉन्सन्ट्रेशन इतकं होतं की त्यांनी तो सपाट म्हटल्यावर माझा हे वेग वाढला नाही त्यांनी फक्त असं बारीक बघितलं जे प्रेक्षकांना कळलं नसेल पण मला कळलं अरे आता वेग वाढवायला पाहिजे आणि तिथे मी वेग वाढवला हो म्हणजे तिथे मी अभिनय करत होतो का तो हो अभिनय करत होतो नुसतं आपलं बॅकग्राऊंडला म्युझिक वाजवलं की संपलं असं नाही म्युझिक हा फार मोठा एलिमेंट असतो आणि आज इथे जो मगाशी पेड इन फेड पे� आऊट झाला ना लाईट तो अतिशय मग त्यांनी इतक्या परफेक्ट पॉईंटला तो ब्लॅकआउट केला ती कधी कधी टाळी ना त्या ब्लॅकआउटची असते ती बरोबर त्यांनी दिलेली आहे ब्लॅकआउट कुठे करायचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर वेडे नव्हते हो। थिएटरला एक एक तास आधी यायचे आणि सर्व लाईट्स स्वतःच्या डोळ्याला बरोबर कसे शेवटच्या लॅनीपर्यंत दिसतील हे ॲडजस्ट करायचे त्यांना काही उद्योग नव्हते का डॉक्टर की मध्ये काही काय जाऊ त्याला आता घरी जाऊन बस तिकडे जाऊन बसू तर ही सगळी मंडळी अशी होती आणि एक छोटासा किस्सा सांगतो जिथली लहान मुलं आहेत त्यांना हे नाव कधी माहिती नसेल पण संकेत तुला जर का कुठे पुस्तक मिळालं किंवा तुझ्या अकॅडमीला मी माझ्याकडनं पुस्तक गिफ्ट करतो आत्ताच सांगतो तो आवर्जून मास्टर दत्ताराम हे नाव या लहान मुलांना माहिती नसेल राजेशच्या पिढीपर्यंत नक्की माहिती असेल मास्टर दत्ताराम वळवेकर मगाशी जो तू मुद्दा सांगितलास ना की ही सगळी मुलं घरी जाऊन आपले संवाद पालकांना ऐकवतात कधीकधी दुसऱ्यांचे संवाद ते ऐकवतात तर कधी कधी नाही आहे मला पणशीकरांनी दिलेले कानमंत्र सांगतो प्रत्येक नटाला खरं तर संपूर्ण नाटक हस्व दीर्घासकट पाठ पाहिजे म्हणजे पंतांच्या आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून सांगतो पंतांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की कायम नाटकात राहणारी जी आजची पिढी आहे त्याचा विघ्नेश हा खरा शिलेदार आहे मी कायम नाटक सुरू झाल्यापासून विंगीत बसायचो कायम माझी भूमिका कधी कधी चाळीस मिनिटांनी असायची सुरू व्हायची हो तर ही सवय तू आत्ताच मुलांना लाव एकदा संभाजीचं काम करायला डॉक्टर काशीनाथ घाडेकर येऊ शकत नव्हते मरे कारण त्यांची आधी तारीख बुक होती म्हणून तर मोहनदास सुखटणकर यांनी संभाजीची भूमिका आयत्यावेळी स्वीकारली तर किती आहे त्या वेळेला तर फक्त अठ्ठेचाळीस तास आधी आणि मास्टर दत्ताराम कुठून तरी दौऱ्यावरून आले आणि ते म्हणाले काय रे मोहन तू तुम्ही ते जा ते म्हणाले बापू अशी अशी अडचण आहे काहीतरी तारखांचा घोळ झाला आणि मला उद्या सकाळच्या प्रयोगात संभाजीचं काम करायचं आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर दुसरं आपलं म्हणतो ना कॉलेज लेवलचं किंवा क्लबचं असतं तर गोष्टी त्यामुळे काळजी करू नक्कल पाठ झाले का तुमची ते म्हणाले हो न माझी नक्कल पाठ झाले नाही थांबा तुमची नक्कल म्हणजे काय ज्या प्रवेशात तुम्ही आहात ते सगळे प्रवेश पाठ झालेत ना ज्या प्रवेशात तुम्ही नाही ते ठीक आहे ते समजू शकतो ते एक दोन दिवसात होणार नाही पण ज्या प्रवेशात तुम्ही आहात ते प्रवेश तुमचे पूर्ण पाठ झालेत ना तर ते म्हणाले म्हणजे काय ते म्हणाले सुद्धा माणूस आहे दत्ताराम बापू म्हणाले समजा एखादं क्षणी एखादं माझं महत्वाचं वाक्य मी कुठे विसरलो तर तुम्हाला ते उचलता आलं पाहिजे आणि मग तुम्ही तिथून प्रवेश सुरू करता आला पाहिजे तुम्हाला तर त्या दिवशी कोणी विसरलं नाही त्या दिवशी वपू कळे हातात गणपती घेऊन विंगेत उभे होते आणि ते म्हणाले अरे मोहन सगळं होत असतं जो जो करीत यायचे असं आपण ज्याला म्हणतो ना परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठानं पाहिजे तर चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचा नाही गणपती तो तुमच्यावर सतत असावा लागतो कारण ती बुद्धी देवता आहे ती कलेची देवता आहे तर मी असा उभा होतो की माझी एकच प्रार्थना होती आजच्या प्रयोगात कोणी विसरू दे नको अभिनय कमी झाला तरी चालतो कारण शो मस्ट गो ऑन नाटक पुढे जाण्यासाठी संवाद त्याच्यावर हुकूमत तर या सगळ्या मुलां तू एक गोष्ट शिकव की विंगेत काय उभं राहायचं आणि मास्टर दत्ताराम जेव्हा शिवाजी महाराज जातात आणि मग खरं तर ते जाऊन आतमध्ये मेकअप काढून जाऊ शकले असते एरवी ते तसं कर करायचं कधी दौऱ्यावर तर ते अख्ख्या प्रयोगाला त्यांचं काम संपल्यावर पुढचा जवळजवळ तासभर ते विंगेत उभे होते की समजा मोहन कुठे विसरला तर मी त्याला हलक्या अवजात प्रॉम्पटिंग करेन या म्हणजे नाटकाच्या मी नेहमी सांगतो प्रॉम्प्टरला फार महत्त्व असतं की आपण बोललेलं फक्त नटाच्या कानापर्यंतच गेलं पाहिजे त्या माईकपर्यंत नाही गेलं पाहिजे नटाच्या कानापर्यंत जो प्रॉम्प्टर पोचवतो वाक्य तो खरा उत्तम नट असतो कारण त्याला आवाजाचा वापर कळत करत असतो किती मोठ्यांदी द्यायचे आणि किती मोठ्यांदे नाही तर असे अनेक मुद्दे आहेत नाटकातल्या गमती जमती खूप आहेत पण ही वेळ नाही कारण दोन कारणांसाठी एक तर आपल्याला सगळ्यांनाच नंतरची दोन्ही ज्या म्हणजे एकांकिका आहेत त्या बघायच्यात आणि मला असं वाटतं ह्या तुमच्या नाटकाच्यामध्ये मी जो गत्यवेद्य आणला आहे तर तो ब फारसा तुम्हाला लांबू नये माझ्याकडनं तर तुम्हाला सगळ्यांना पालक म्हणून पण आणि ह्या सगळ्या आमच्या छोटे बच्चे कंपनीना खूप खूप शुभेच्छा उत्तम अभिनय तुम्ही करता जात आता भाषेवर प्रभुत्व ते हळूहळू येईल जसं संकेत म्हणाला तसं तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद